नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हा जो सोलिस ट्रॅक्टर आहे आपला, सोलिस ट्रॅक्टर विषयी आज आपण माहिती घेणार आहोत। त्यासाठी आपण आता मुद्दाम या फील्ड मध्ये आलेलो आहोत आणि इथं आपण डेमो बघितलेला आहे, या शेतकऱ्याकडे आलेलो आहोत आणि त्यांची पूर्ण माहिती घेणार आहोत आपण। नमस्कार। नमस्कार। आपलं पूर्ण नाव सांगा, आपलं गाव सांगा। माझं नाव चेतन थोरात, मी पिंपळगावचा। 4415 हा जो ट्रॅक्टर आहे, तर ह्या ट्रॅक्टरची माहिती कुठून मिळाली आणि हा ट्रॅक्टर तुम्हाला का घ्यावासा वाटला? हा आम्हाला ट्रॅक्टर शेती कामासाठी माझ्या दृष्टीने चांगला आहे म्हणून मी याची चॉईस केली आणि 2-3 ठिकाणी मी फिरलो, त्यावेळेस मी हा ट्रॅक्टर पाहिला। त्यावेळेस मला मी विचारलं तिथं 2-3 जणांना, तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं हा ट्रॅक्टर चांगला आहे। सगळ्या ट्रॅक्टरपेक्षा मला हा ट्रॅक्टर आवडला, लुकच्या बाबतीत, सगळ्या DRL लाईटच्या बाबतीत, याच्या बाबतीत मी हा ट्रॅक्टर मग चॉईस केला। हा ट्रॅक्टर चालवत असताना या ट्रॅक्टरचा काय काय उपयोग होतो तुम्हाला, काय काय सुलभता याची जाणवली? आता हा मी ट्रॅक्टर रोटरला, नांगरटेला आणि काकरणीला वापरतो, तर बाकीच्या ट्रॅक्टरपेक्षा मला या ट्रॅक्टरला डिझेल कमी लागतं। चालवण्याच्या बाबतीत अजिबात काय याची अडचण नाही आहे, एकदम परफॉर्मन्स चांगला आहे याचा। याचं जे सर्व्हिसिंग आहे त्या बाबतीत कसा ट्रॅक्टर आहे हा? याची सर्व्हिसिंग 500 तासाला आहे, म्हणजे बाकीच्या ट्रॅक्टरच्या तुलनेत खर्च बी कमी आहे। हा शेतीमध्ये मशागत करत असताना याची सुलभता कशी आहे आणि याचा लहान टायर असल्यामुळे याचा उपयोग कसा होतो? शेतीसाठी अडचणीत नाही असेल हा, तर टायरमुळे ह्याच्यामुळे व्यवस्थित चालतो, स्लिपेज मारत नाही, बरं व्यवस्थित चालतो, सगळं काम व्यवस्थित होतं। बरं, ह्या ट्रॅक्टरला अवजारं जोडत असताना लगेच जोडता येतं का आणि ती कशी हाताळता येतात तुम्हाला? सहज जोडता येते आणि सहज सोडता येते, एकटाही माणूस असला तर पूर्ण हे काम करू शकतो। बरं बरं, आता याची जी हायड्रॉलिक सिस्टीम आहे ती कशा पद्धतीने वापर करतात याचा? याची हायड्रॉलिक सिस्टीम सगळ्यात चांगली आहे, बेस्ट आहे। बरं बरं, आता याची जी गेअर सिस्टीम आहे ते गेअर कशा प्रकारे यूज करता तुम्ही आणि कोणकोणत्या प्रकारचे गेअर आहेत याचे? हाय, मीडियम आणि लो। बरं, 3 प्रकारचे गेअर आहेत, रनिंग गेअर इकडे 5 आहेत। बरं, त्याच्यामुळे बाकीच्या ट्रॅक्टरपेक्षा स्पीड पण जास्त आहे आणि सुटेबल आहेत। ह्या ट्रॅक्टरचं जे इंजिन आहे ते कशा पद्धतीने आहे त्याच्याविषयी जरा माहिती सांगा। हे ट्रॅक्टरचं इंजिन 3 सिलेंडरचं इंजिन आहे, फुल पॉवरफुल आहे इंजिन। हा ट्रॅक्टर वापरत असताना तर अजून काय काय फायदे जाणवतात त्याचे? भरपूर फायदे जाणवतात त्याचे मला। शेतामध्ये गेल्यावरती स्पीड जास्त मिळते, डिझेल कमी लागते, जिथे 2 तास काम करायचं आपल्याला तिथं 1 तासात 1.5 तासात काम होते। तुम्हाला एक दिवसभर काम लागलं तर दिवसभर काम करण्यासाठी बसण्याची सीट आहे, त्याच्यामुळे काय त्रास होतो का तुम्हाला? अजिबात नाही, काय एकदम कार मध्ये बसल्यासारखं वाटत, त्रास होत नाही कुठला, काय नाही, एकदम स्पेस भरपूर आहे, चालवायला कम्फर्टेबल आहे। बरं, याचं हेडलाईट, बाकीचे जे लाईट आहे त्या लाईटीविषयी जरा सविस्तर माहिती सांगा। LED लाईट दिलेले आहेत साईडला इंडिकेटर पार्किंगसाठी, पुढे DRL लाईट दिलेले आहेत, प्रोजेक्टर लॅम्प दिलेले आहेत, त्याचे प्रोजेक्टर लॅम्पमुळे पुढे प्रकाश भरपूर पडतोय, साईडला DRL लाईटमुळे पुढल्या टायरला वरती लाईट पडतीये भरपूर, त्याच्यामुळे साईडचं बी आपल्याला दिसतंय। रात्रपाळीला जरी चालवायचं म्हणलं तरी कुठलाही त्रास होत नाही। हा ट्रॅक्टर घेत असताना तुम्हाला किंमत आणि याच्यावर काय भेटवस्तू मिळाली का तुम्हाला? मला ह्याच्यावरती भेटवस्तू मिळाली। किमतीमध्ये परवडतो का? हो, परवडतो ना, बाकीच्या ट्रॅक्टरपेक्षा सगळ्यात भारी परवडतो। पाठीमागे अवजारं जोडतो, ती कोणकोणत्या प्रकारची अवजारे जोडू शकतो, कुठल्या कुठल्या प्रकारचं आपण मशागतीची कामं करू शकतो? आपण याच्यावरती सर्व प्रकारचे अवजारं सोडतो, रोटर जोडू शकतो, कल्टिवेटर जोडू शकतो, नांगर जोडू शकतो, पेरणी यंत्र जोडू शकतो। हा ट्रॅक्टर नांगरटी करताना बाकीच्या ट्रॅक्टरपेक्षा स्पीड जास्त आहे आणि एकदम मोकळा खुल्ला चालतो आणि पूर्ण अजिबात उचलत नाही। आता हा तुम्हाला ट्रॅक्टर घेतल्यापासून याचा मेंटेनन्स कसा आला किंवा त्याला काय खर्च करावा लागला का आणि आता याची ताकद कशी आहे? याची ताकद भरपूर आहे, मला याला आल्यापासून फक्त मी एक सर्व्हिसिंग केलेली आहे, बाकी मला याचा एकही रुपया मेंटेनन्स नाही आहे। तुमची जी शेती आहे ती एकूण शेती किती एकर आहे? माझी शेती पूर्ण 5 एकर आहे। बरं, त्या क्षेत्रामध्ये काय काय पिकं लावलेली आहेत आणि त्यासाठी कशी मशागत करता तुम्ही? ऊस लावलेला आहे, ऊस तोडणी झाल्याच्यानंतर मग रोटर मारणे, कल्टिवेटर मारणे, नंतर नांगरणे, परत रोटर मारणे, परत कल्टिवेटर मारणे, मग परत पट्टा काढणे। रोजगार म्हणून बाहेर करावासा वाठतो का किंवा काय तुम्ही स्वतःसाठी घेतलेलं आहे किंवा स्वतःचंच काम पुरत नाही, याबद्दल काय सांगू शकता तुम्ही? नाही, मी स्वतःसाठी घेतला पण मी बाहेरचं पेगळं करतो। बरं, बाहेर कसं तुम्हाला फायदा होतो त्याचा? बाहेर नांगरटीवरती, रोटरवरती, मी जास्त करून रोटरवरती वापरतो, त्याचा मला जास्त फायदा होतो। आता स्पीड जास्त आहे ट्रॅक्टरला आणि जिथे 2 तास काम करायचं तिथं माझं 1 तासात काम होऊ लागते, त्याच्यामुळं मला परवडतो। बरं, इतर ट्रॅक्टर आणि ह्या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला कोणता चांगला फरक वाटला? बाकीच्या ट्रॅक्टरपेक्षा या ट्रॅक्टरमध्ये मला डिझेलमध्ये, चालण्यामध्ये आणि गिअर शिफ्टरमध्ये फरक वाढला। इतर ट्रॅक्टरमध्ये हाच ट्रॅक्टर का घ्यावासा वाटला तुम्हाला? आता याची लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे ती सगळ्यांपेक्षा जास्त चांगली आहे, ॲव्हरेज चांगलं आहे, पुढून उचलत नाही, कम्फर्टेबल आहे। तर हा ट्रॅक्टर घ्यायचं का निवडलं तुम्ही, तर त्याविषयी जरा माहिती सांगा। भरपूर ट्रॅक्टर पाहिले, सगळे ट्रॅक्टर असताना आहे ना मी ह्या ट्रॅक्टरचा डेमो पाहिला। बरं, तर हा डेमोला मला ट्रॅक्टर चांगला आवडला,
त्यावेळेस डेमो पाहिला मी तिथं, त्यावेळेस इतका व्यवस्थित चालत होता तो बाकीच्या ट्रॅक्टरच्या तुलनेत या ट्रॅक्टरचा परफॉर्मन्स सगळ्यात चांगला होता, त्याच्यामुळे मी ह्या 42-15 ट्रॅक्टरची निवड केली. बरं, याच्या अगोदर कुठले ट्रॅक्टर चालवले होते का, काय अनुभव आहे का तुम्हाला? न्यू हॉलंड चालवला, जॉनडियर चालवला, महिंद्रा चालवला, आयशर चालवला, स्वराज देखील चालवला. थोड्या ट्रॅक्टरपैकी मला ह्या ट्रॅक्टरमध्ये सगळं चालवण्यात बी बेस्ट वाटला आणि या ट्रॅक्टरचा परफॉर्मन्स बी चांगला आहे. तुम्हाला शोरूममध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडून कसं सहकार्य झालं? त्यावेळेस मी शोरूमला गेलो, त्यावेळेस गेलो बसलो, मी त्यांना माहिती विचारली, मला त्यांनी सगळी माहिती सांगितली, त्याच्यानंतर मग मी 2 दिवसांनी परत जाऊन हा ट्रॅक्टर बुकिंग करून घेतला. बरं, बऱ्याच शेतकऱ्यांच्या बऱ्याच शंका असतात की हा एखादा ट्रॅक्टर का घ्यायचा नाही किंवा का घ्यायचा, तर त्याच्या काही शंका होत्या का तुम्हाला आणि त्या शंकांची सोडवणूक झाली का तुम्ही? हो, सगळं समजून सांगितलं मला. हा सॉलिडचा 42-15 ट्रॅक्टर आहे, हा 43 HP ट्रॅक्टर आहे, याला पुढे बंपर दिलेला आहे, याचं वेट आहे 74 किलो आणि हा 60 कूलिंग मध्ये थंड होतो. ERL लाईट येत, प्रोजेक्टर लॅम्प येत, LED लाईट येत, गिअर शिफ्टर व्यवस्थित येत, पाठीमागे आलं तर अवजारं कुठलीही आपल्याला सुलभपणे जोडता येतात. हा डबल ऍक्टिंग कंपनीने पंप दिलेला आहे, हा वरती नांगर जोडता येतो आपल्याला हायड्रोलिक पलटेचा, खाली आपल्याला डम्पिंग टेलर जोडता येतो, पाठीमागच्या साठी लाईट सेपरेट दिलेली व्यवस्थित. आता हा 42-15 36 ब्लेडचा रोटर जोडलेला आहे, हा एकदम बेस्ट चालतो. याच्यामध्ये अजून कुठली कुठली अवजारे कशा कशा पद्धतीने चालवता येतात? याला नांगर, कल्टिवेटर, पेरणी यंत्र. बसल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला? एकदम बेस्ट वाटतं, कार टाईप फील येतो याच्यावर. शिफ्टर गिअर येतं, हाईट भरपूर आहे, खारून ग्राउंड क्लिनर भरपूर आहे, एकदम आरामशीर व्यवस्थित चालवता येतो. आता तुमच्या हातातले जे गिअर आहे त्यांची कामं कशी कशा पद्धतीने होतात? रिव्हर्स, फॉरवर्ड, काय डॅशबोर्ड आहे, तर डॅशबोर्डवर विषयी जरा माहिती सांगा त्याच्यावर. हा जो डॅशबोर्ड आहे, डॅशबोर्ड मध्ये पूर्ण आपल्याला सिस्टीम दिलेली, जर काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला याच्यात लगेच दाखवलं जातं. सर्व्हिसिंगला आला, सर्व्हिसिंगचा लगेच अलार्म वाजतो. बरोबर, त्याच्यामुळे आपल्याला कुठली काळजी करण्यासारखं नाहीये, जे आपल्याला चालता चालता जे होणार आहे ते झालंय, ते समोर आपल्याला प्रत्यक्षात दिसत. ही जी माहिती आहे, प्राथमिक माहिती, ही तुम्हाला शोरूमला आल्यावर मिळाली का याच्या अगोदर तुम्हाला माहिती होत्या सगळ्या गोष्टी? ज्यावेळेस मी ट्रॅक्टर घेतला त्यावेळेस वापरायला चालू केला, त्याच्यानंतर मला ही माहिती मिळाली. बरोबर, आता शेती काम करत असताना आता या शेतीमध्ये याचा उपयोग कसा करता तुम्ही? आता जसं काम असेल मी तसा त्याचा उपयोग करतो, जसा रोटर जर मारायचा असेल मला, लो आणि फर्स्ट या गिअरचा वापर करतो, त्या प्रकारे मला स्पीड चांगलं मिळतं, ॲव्हरेज चांगलं बसतं.